नमस्कार मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये मी ज्या रागानेच मनोहरकडे पाहत बोलते की मी तुला अबोलीला मारायला सांगितलं होतं का खोटं बोलतोय, तेव्हा आता सचित बोलतो, मनोहर तू घाबरू नकोस, खरं काय ते सांग, मी तुला काहीही होऊ देणार नाही। तर आता मनोहरला विजया कशा पद्धतीने त्याला धमकावत होती ते आठवत असतं। विजयाने मनोहरवर गन रोखलेली असते आणि ती सांगत असते की जर का काही घडलं, माझ्यावर ब्लेम आला ना, तर तू सगळा आळ तुझ्यावर घ्यायचा, नाही तर तुझी फॅमिली आहे ना, आणि मी तर असं ऐकलंय की कोल्हापुरात खूप पूर येतो, जर का तुझी अख्खी फॅमिली त्या पुरात वाहून गेली तर, अशी ती आता मनोहरला धमकी देत असते। मनोहर मात्र गयावया करत मॅडम मी तयार आहे, प्लीज माझ्या फॅमिलीला काहीही करू नका असं विजयाला सांगत असतो। तर हे सर्व काही मनोहरला आठवू लागतं। तर क्रिश मनोहरला आम्हाला जे काही सांगितलं ना ते आता पुन्हा खरं सांग असा दम देतो। तेव्हा सचित म्हणतो, ऑफिसर तुम्ही त्याला प्रेशराइज करताय। तेव्हा मनोहर आता रडतच सांगू लागतो की हे सगळं मी विजया मॅडमच्या सांगण्यावरून केलं, असं पोलिसांनी माझ्याकडून वदवून घेतलंय, यांनी मला खूप प्रेशराइज केलं सर, परंतु यात विजया मॅडमचा काहीही दोष नाही, त्यांनी काहीही केलेलं नाही, हे सगळं तर मी केलंय। ते ऐकल्यानंतर क्रिशला खूप मोठा धक्का बसतो। क्रिश म्हणतो, सर याने मला सांगितलं होतं, याने विजया राजाध्यक्षचं नाव घेतलं होतं। तेव्हा मनोहर सांगतो की सर यांनी मला खूप मारलं, म्हणून मी नाईलाजाने विजया मॅडमचं नाव घेतलं, परंतु हे सगळं तर मी स्वतः केलंय। तू खरं तर विजया मॅडमचा याच्याशी काहीही संबंध नाही, हा सगळा डाव मी रचला होता, असं मनोहर रडतच सांगतो आणि सगळा आळ स्वतःवर घेतो। तेव्हा क्रिश मनोहरला सांगतो की हे बघ, तू विजयाला वाचवण्याचा प्रयत्न करू नकोस, जे स्टेटमेंट मला दिलं होतं ना तेच आत्ताही सांग, विजया तुला वाचवू शकणार नाही। तेव्हा आता विजया रागानेच क्रिशला म्हणते की मला चांगलंच माहिती आहे की पोलिसांना दिलेल्या स्टेटमेंटवर केस उभीच राहू शकत नाही, आणि का स्वतःचं हसू करून घेताय सचित, अरे हे मला अडकवण्याचा प्रयत्न करताय, असं नाटकं करत बोलू लागते। मनोहर देखील रडतच सांगतो की सर हे सगळं मी केलंय, तुम्हाला हवी ती शिक्षा मला द्या। तर सचित आता रागानेच तिथून निघून जातो, मनोहर मात्र रडत असतो। तर क्रिशला नक्की काय करावं काही कळतच नाही। दुसरीकडे डॉक्टर आता रामाला सांगतात की काही दिवस अबोलीला अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल, आम्ही योग्य ती ट्रीटमेंट करत आहो, परंतु त्या कशा रिॲक्ट होत आहे ना ते महत्वाचं आहे। तेव्हा रमा म्हणते की डॉक्टर काहीही करा, परंतु अबोलीला वाचवा। त्यानंतर रमा आता प्रेमानेच अबोलीच्या डोक्यावरून हात फिरवत असते। तर इकडे दिवसामागून दिवस जात राहतात। रमा, आजी, राघू सर्वजणी अबोलीची खूप काळजी घेत असतात। रमा प्रेमानेच तिला जेवण भरवते, तर आजी देखील रडतच अबोलीची खूप काळजी करत असते। अजिंक्य देखील अबोलीला पाहायला आलेला असतो। अबोलीची रिकव्हरी सुरू असते। त्यानंतर अजिंक्य क्रिशकडे येतो आणि सांगतो की नक्कीच त्या विजयाने मॅनेजरला भरपूर पैसे खाऊ घातलेले असणार। अबोलीची रिकव्हरी सुरू आहे, तीच खरी आय विटनेस आहे, परंतु आता करायचं तरी काय। तेव्हाच आता क्रिशला राघूचा फोन येतो। राघू सांगते की लवकर हॉस्पिटलला ये, वहिनीची तब्येत खूप खालावत चालली आहे। तेव्हा आता क्रिश आणि अजिंक्य घाईनेच यायला निघतात। तर इकडे हॉस्पिटलमध्ये अबोलीला श्वास घ्यायला खूप त्रास सुरू होत असतो। तिचे पल्स देखील खूप लो झालेले असतात। डॉक्टर तिला स्टेबल करण्याचा खूप प्रयत्न करत असतात। रमा, आजी, राघू दरवाजाच्या काचेतून काळजीनेच सर्व काही पाहत असतात। काही वेळातच क्रिश आणि अजिंक्य हॉस्पिटलला पोहोचतात। तेव्हा रमा सांगते की त्यांनी आम्हाला बाहेर काढलंय, तुम्ही दोघेही प्लीज आत जाऊन बघा ना। तेव्हा क्रिश आणि अजिंक्य आता आत येतात। पाहतात तर अबोलीच्या हातापायांना अजिबातच जीव नसतो, अबोलीचे पल्स पूर्णपणे गेलेले असतात। तर डॉक्टर सांगतात, माफ करा, आम्ही तिला नाही वाचवू शकलो। अबोली मात्र पूर्णपणे सुन्न होऊन पडलेली असते। आणि ते ऐकल्यानंतर आता सर्वांना खूप मोठा धक्काच बसतो। रमाच्या पायाखालची जमीनच सरकते। आजी लगेचच अबोली असं म्हणत हंबरडा फोडत आत येते। भू देखील रडतच अबोलीला उठवण्याचा खूप प्रयत्न करत असते। रमा मात्र सुन्न झालेली असते। त्यानंतर ती आत येते आणि डॉक्टरांना सांगते की प्लीज तुम्ही तिला पुन्हा एकदा चेक करा ना, तिला काहीही झालेलं नाहीये। आजी आता रडतच म्हणते की आधी माझा अंकुश गेला आणि आता अबोली सुद्धा। राघू देखील रडतच बोलते, वहिनी उठ ना ग, तू तर माझं लग्न लावून देणार होतीस ना।
काका क्रिश सर्वजण खूप रडत असतात. डॉक्टर आता काकांना प्लीज यांना बाहेर घेऊन जा असं सांगतात तेव्हा आता काका राघूला उठवतात. राघू ऐकायला तयारच नसते. काका कसंबस तिला सावरत असतात तर अजिंक्य देखील रडत असतो. रमा मात्र सुन्न होऊन अबोलीकडे पाहते आणि बोलते की तू तर अंकुशला परत घेऊन येणार होतीस ना, तू अशी कशी जाऊ शकतेस, तू नाही जाऊ शकत. बाळा प्लीज एकदा इकडे बघ ना असं बोलत रमा आता रडायला लागते. अजिंक्य रमाला धीर देत असतो. त्यानंतर डॉक्टर आता अबोलीचा चेहरा झाकतात. आजी इतर सर्वजण अंबरडा फोडतच आता बाहेर येतात. आता रडतच बोलतो की सारखी माधव काका करत राहायची, माधव काका मला मदत करशील ना अबोली, आता मी कुणाला ग मदत करू असं बोलत काका खूप रडू लागतो. तर आजी क्रिशला म्हणते की तिच्या आवशीला मी काय सांगू की तुझी पोर गेली म्हणून अन्नाथा मला ही कसली शिक्षा दिलीस रे असं बोलत आजी रडत असते. राघू रमाला मिठी मारत खूप रडत असते. तेव्हा आता रमा म्हणते की राघू तू अशी रडू नकोस, जाऊन तिला उठव, मी बोलते तिच्याशी. डॉक्टर येऊन तुम्ही काही वेळानंतर बॉडी घेऊन जाऊ शकता असं सांगतात. तेव्हा आजी रडतच म्हणते की बॉडी नाही असो ती, माझी अबोली असो, आणि पुन्हा ढसढसा रडू लागते. तर इकडे नीता आता घरी काहीतरी खायला शोधत असते तेव्हा तिला राघूचा फोन येतो. तेव्हा नीता धक्क्यानेच काय अबोली गेली, अशी कशी गेली, परंतु डॉक्टर तर सांगत होते ना ती आउट ऑफ डेंजर आहे असं बोलू लागते. त्यानंतर ती फोन कट करते आणि अचानक खूप खुश होत म्हणते की आधी अंक्या गेला आणि आता अबोली, म्हणजे या घराचा वारसा हक्क फक्त माझ्याकडे आहे. हे सगळं मिळवण्यासाठी मी किती डाव खेळले, परंतु अबोली खरंच गेली असेल का, कारण ती तर इतक्या सहजासहजी जाणाऱ्यातली नाही, त्यांनी बघूनच खात्री करावी लागेल असं ती टेन्शनमध्ये स्वतःशीच बोलते. तर दुसरीकडे आता विजयाला देखील कुणीतरी फोन करून सांगतं की अबोली गेली आहे. ते ऐकताच विजया तर खूपच खुश होते आणि पल्लवीला सांगते की तुझ्यासाठी तर खूप आनंदाची बातमी आहे, ती अबोली मेली आहे, आता तुझ्यात आणि सचितमध्ये, सचित आणि शार्दूलमध्ये कोणीही येणार नाही, त्यामुळे फटाके फोड आणि दिवाळी साजरी कर, सचित फक्त तुझा आहे असं सांगत असते. आणि तेव्हाच आता सचित घरी येतो. तो खूपच हरवलेला असतो. तेव्हा पल्लवी काय झालंय म्हणून विचारते. सचित सांगतो की काय माहिती पण आज मीटिंगमध्ये लक्षच लागत नव्हतं, काहीतरी हातातून निसटल्यासारखं वाटतंय, असं वाटतंय की कोणीतरी माझा श्वास माझ्यापासून हिरावून घेतंय, जोराचा हुंदका येतोय आणि टाहो फोडून रडावंसं वाटतंय. पल्लवी त्याला शांत करते आणि तू कसलं तरी टेन्शन घेतलं असणार, तू ना तुला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी कर, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय असं बोलत पल्लवी आता घाईनेत जाते आणि अबोलीची फुलं घेऊन येत असते. परंतु अचानक तिच्या हातातील ती परडी निसटते आणि सगळी फुलं खाली सांडतात. तेव्हा आता सचित हे काय केलंस, तेव्हा बीजा थांब मी ती फुलं भरते असं सांगत पुढे येते आणि त्या फुलांवरच पाय देते. सचित येऊन रागानेच विजयाला बाजूला करतो आणि ती अबोलीची फुलं हातात घेऊन त्याकडे एकटक पाहत राहतो. तो विचार करत अबोली कशी असेल असं स्वतःशीच बोलतो. तर पुढील भागात रमा आणि आजी सचितच्या घरी आलेले असतात. तेव्हा सचित आपण बसून बोलूयात असं सांगतो. रमा मात्र रागानेच त्याच्या कानाखाली मारते आणि हळहळ करत गेली माझी अबोली, तू तिचा खुनी आहेस असं त्याला सांगते. सचित मात्र धक्क्याने पाहतच राहतो. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.